निलेश राणेंना आता मंत्रिपदाचे वेध लागले. मालवण इथल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ज्या ठिकाणी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. माझ्या मागून आलेले अनेक मंत्री झालेत, मी अजून किती दाढी पिकवायची असं निलेश राणे यांनी म्हटलं. कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दहा वर्ष गेली आता साहेब, अजून किती दाढी पिकवायची. मी माझ्या नंतरचे बघतो साहेब. प्रभाकर सावंत साहेब माझ्या नंतरचे मंत्री झाले, त्या माझी काय तशी इच्छा नाही म्हणत मी तुमच्याकडे. ते ज्योतिरादित्य शिंदे असू दे, जितीन प्रसाद असू दे, सचिन पायलट असू दे, अमित देशमुख असू दे, पतंगराव कदमांचे पुत्र विश्वजीत कदम असू दे, हे सगळे माझ्या नंतर आमदार झाले.